भारत शिक्षण संस्था आरवी व कृषक शिक्षण संस्था आरवी तर्फे आयोजित या मुक्त ज्ञान संवाद कार्यक्रमाकरता उपस्थित मान्यवर प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध खगोल भौतिकी शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर सर, प्रसिद्ध गणितज्ञ डॉक्टर सौ मंगला नारळीकर मॅडम, या सत्राचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप भाऊ काळे, माननीय सौ मृणालिनीताई काळे यांना मी विनंती करतो की माता सरस्वती व स्वर्गीय दादासाहेब काळे यांच्या फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन करावे व विधिवत या कार्यक्रमाला सुरुवात करावी. स्वर्गीय दादासाहेब काळे यांच्या स्मृती समर्पित भारत शिक्षण संस्था आरवी व कृषक शिक्षण संस्था आरवी यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या मुक्त ज्ञान संवादाचे आयोजन केलेले आहे. या मुक्त ज्ञान संवादाच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध खगोल भौतिकी शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर जयंत नारळीकर सर व प्रसिद्ध गणितज्ञ माननीय डॉक्टर मंगला नारळीकर मॅडम यांचं मी आयोजकांच्या वतीने स्वागत करतो. आजच्या या मुक्त ज्ञान संवाद कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध खगोल भौतिकी शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर जयंत नारळीकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. आमच्या घरी बनारस मध्ये भिंतीवर दोन फळे होते आणि ते त्या फळ्यांच्या वर ब्लॅकबोर्डवर आम्ही चित्र काढा किंवा नकाशे काढा किंवा काहीतरी लिहा वगैरे असं काहीतरी करत असायचं. तर एक दिवस आमच्याकडं आमचे मामा माझे मामा मुरू मामा आम्ही त्यांना म्हणत होतो ते राहायला आले ते कारण ते तिथं एम एस सीची परीक्षा पण देणार होते. तर त्यांनी आम्हाला विचारलं हे ब्लॅकबोर्ड कशासाठी आहेत. तर मी सांगितलं की आम्ही याच्यावरती काहीही करत असतो. आमच्या वडिलांनी सांगितलंय की हे फळे वापरा म्हणून तर आम्ही वापरतो. तर ते म्हणाले की मी याचा थोडा वापर करू का. तर मी म्हटलं खुशाल करा. मी अगदी खूप उदारपणे त्यांना छोटा फळा जो होता तो तुम्ही वापरा म्हणून सांगितलं. दोन फळे होते मोठा आणि एक छोटा. तर त्या छोट्या फळ्यावर पुढल्या एक दोन दिवसातच एक गणित आलं. त्या फळ्यावर लिहिलेलं होतं चॅलेंज प्रॉब्लेम फॉर जे व्ही एन म्हणजे माझ्यासाठी जे व्ही एन म्हणजे मी जयंत विष्णू नारळीकर. तर त्यांच्यासाठी आव्हानात्मक प्रश्न त्यांनी खाली प्रश्न दिला था. तर ते म्हणाले की हा प्रश्न म्हणजे माझं तुला आव्हान आहे. जर तू हा सोडवलास तर तू जिंकलास मी हारलो आणि जर का तू सोडू शकला नाहीस आणि शेवटी माझ्याकडे आलास म्हणालास कसं सोडवायचं सांगा तर मग मी सांगेन कसं सोडवायचं पण मग तू हारलास एवढं लक्षात असू दे. मी विचारलं किती वेळ आहे हा प्रश्न सोडवायला. तर ते म्हणाले हवा तितकं वेळ घे मला वाटतं तुला एक आठवड्यापर्यंत वेळ दिला तरी काही हरकत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे प्रयत्न करतो. आणि तो आव्हानात्मक प्रश्न मला दिसला की बराच विचित्र प्रकारचा प्रश्न मला तो वाटला. असला पाठ्यपुस्तकात अशा तऱ्हेचा प्रश्न पाहिला नव्हता. मग तो सोडवायचा कसा कोणाला विचारायची से नव्हती स्वतःच शिकवलं सगळं उत्तर शोधायचं होतं. मग मी बसलो मेहनत करायला आणि एक मला वाटतं 3-4 दिवसामध्ये तो प्रश्न मला सुटला. आणि मी मामांना दाखवला बघा मी असं सोडवलंय.
त्यांनी तपासलं, म्हटलं बरोबर आहे तुझं उत्तर, तू जिंकलास, मी हरलो. मला वाटलं हा प्रकरण इथं आता हे प्रकरण इथं संपलं. परंतु दुसऱ्या दिवशी पाहतो तर तिथं नवीन प्रश्न वरती चॅलेंज प्रॉब्लेम फॉर JVN. तरी प्रश्नांची परंपरा सुरू झाली, ती बराच वेळ चालली आणि त्यातून मला गणिताचे अनेक रूप, अनेक खुब्या पाहायला मिळाल्या ज्या साधारण पुस्तकात किंवा वर्गात सांगितल्या जात नाहीत. म्हणून मला असं वाटलं की प्रश्न विचारणं हा जो प्रश्न आहे, हा जो विषय आहे, हा फार महत्त्वाचा आहे आणि तो आपण शाळेमध्ये पण रुजवला पाहिजे असं मला वाटत असतं. मला जे काही सांगायचं होतं थोडक्यात ते मी सांगितलं आणि आता मी प्रश्नांचे उत्तरेही द्यायला सुरुवात करेन.